पण त्या सृष्टीमध्ये आपण तेव्हाच शिकू शकतो जेव्हा आपली दृष्टी तशी असते. पण जर दृष्टीच नसली आणि ओपन माइंडेडनेसच नसला तर काय शिकणार माणूस. त्या सुवासिक फुलांच्या बागेमध्ये माशी कचरा शोधते ती माशी, आणि मधुमाशी कचरकुंडीमध्ये घाणीमध्ये फूल शोधत असते की इथून मध कसं मिळणार. आणि अशा माणसाला सारग्राही म्हणतो आपण संस्कृतमध्ये. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, मंचासमोर बसलेले सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित सर्व पाहुणे, त्यांना माझा नमस्कार. सत्यजितजींचा मी मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो की त्यांनी मला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं. मला म्हणजे मराठी बोलायला जरा जड जातं असं मला सांगताना वाईट वाटत नाही बरं का, कारण मराठी बोलायचा मला तेवढासा सराव राहिलेला नाही आहे. सगळीकडे इंग्रजीमध्ये बोलतो आणि अगदीच बोलायचं असेल तर हिंदीमध्ये बोलतो. मराठीत बोलायचं की म्हणजे शब्दाची मारामार होते. आणि कसं आहे ना, विचार करताना त्या शब्दांचा अनुवाद करून सांगायचा, म्हणजे इंग्रजीत विचार आणि मराठीत बोलायचं ऑनलाईन ट्रान्सलेशन. मी काय गुगल ट्रान्सलेट नाही आहे म्हणजे अवघड होतो फार. म्हणजे विचार करा ना, एका माणसाला कोणीतरी विचारलं की तू ह्या मराठी वाक्याचा इंग्रजीमध्ये अनुवाद कर. मराठी वाक्य होतं की दुःख नेहमी आपल्या सोबत राहतं, दुःख नेहमी आपल्या सोबत राहतं, सुख येत जात राहतं. ह्याचा इंग्रजी अनुवाद करायचा. त्या माणसाने काय अनुवाद करावा? वाईफ ऑलवेज स्टेज विथ मी. मी पुढे ऐकलं नाही अजून. तुम्ही गर्लफ्रेंड कम्स अँड गोज. म्हणून मग असं मराठीत बोलताना इंग्रजीत बोलताना काही चुकीचा अनुवाद झाला ना, पुन्हा मला कोणी आमंत्रण देणार नाही. म्हणून विचार करतो कुठल्या भाषेत बोलावं, पण मराठीत सुरू केलंय तर बघतो, प्रयत्न करतो, आले शब्द सुचले तर बोलूयात, नाही तर इंग्रजीमध्ये बोलूयात, नाही तर हिंदीमध्ये बोलूयात. शेवटी भाषा महत्त्वाची नसते, आपलं मनोगत व्यक्त करणं ते फार महत्त्वाचं असतं. आणि आपण महाराष्ट्रात आहोत म्हणून भाषा देखील महत्त्वाची आहे. असं नाही म्हणत की भाषा महत्त्वाची नाही आहे, पण जर जड जात असेल तर जसं वाटत असेल तसं बोलावं. म्हणून मी काही स्ट्रेस घेणारा प्रेशर घेणाऱ्यांपैकी मी नाही आहे. जसं होईल तसं बोलूया. तर सर्वप्रथम माझा असा एक विचार आहे की सृष्टीमध्ये आपल्या अवतीभोवतीनं आपल्याला शिकण्यासारखं भरपूर काही असतं, पण त्या सृष्टीमध्ये आपण तेव्हाच शिकू शकतो जेव्हा आपली दृष्टी तशी असते. तर सृष्टी सगळी लोक शिकवणारी अवतीभोवती असतं, पण आपण शिकतो की नाही आपण, आपण जर त्या दृष्टीने पाहिलंच नाही तर कसं शक्य होईल ते. आणि म्हणून इंग्रजीमध्ये म्हणतात की माइंड्स आर मेंट टू बी लाईक पॅराशूट्स, दे फंक्शन ओनली वेन दे आर ओपन. म्हणजे मनं आपले पॅराशूटसारखी असतात. ओपन माइंडेड जर माणूस नसला तर तो काय शिकणार? अगदी जवळ, त्याच्या जवळ शिक्षण देणारा, त्याला काहीतरी शिक्षा देणारा बसलेला आहे. पण जर दृष्टीच नसली आणि ओपन माइंडेडनेसच नसला तर काय शिकणार माणूस. आणि म्हणूनच शिकण्यासाठी सर्वप्रथम लागते ओपन माइंडेडनेस, दुसरी लागते विनम्रता, विद्या विनय संपन्ने. कारण शिकण्यासाठी कोणाकडे ते जाऊन सांगावं लागतं की तुम्ही मला हे शिकवा, किंवा मी आता आलो आहे तुमच्याकडे शिकण्यासाठी. म्हणजे कोणीतरी अगदी असा उद्धट असेल आणि त्याला वाटतं की मला सगळं आहे, तर तो दुसऱ्यांकडनं काय शिकणार आहे. आणि म्हणूनच मी म्हणतो नेहमी की एक माशी असते, आता मला मराठीत माशीच म्हणतात वाटतं, हाऊसफ्लाय इज माशी ना, बरोबर आहे ना, आणि एक मधमाशी असते. एक माशी आणि मधमाशी. माशी कशी असते? म्हणजे सुवासिक फुलांची बाग, त्या सुवासिक फुलांच्या बागेमध्ये माशी कचरा शोधते ती माशी, आणि मधुमाशी कचरकुंडीमध्ये घाणीमध्ये फूल शोधत असते की इथून मध कसं मिळणार आहे. आणि म्हणूनच जर मधमाशी कचऱ्यातनं मध शोधू शकतं तर जो प्रगत उन्नत माणूस असतो, व्यक्ती असतो, तो जिथे काहीतरी कॉन्टेंट आहे, चांगलं कॉन्टेंट आहे, तिथनं ते शिक्षण घेतलंच पाहिजे. आणि म्हणूनच मी सत्यजींचं अभिनंदन करू इच्छितो की ते गॅव्हिन न्यूसम
ओपन माइंडेडनेस आहे की इथून शिकायला काय मिळेल. नाही तर हे नाही की सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आपलं इथं काय होऊ शकणार. जर अशीच विचार करण्याची पद्धत असेल तर काहीच शिकणार नाही आपण कधीच. म्हणून ओपन माइंडेडनेस असणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट विनम्रता, ह्युमिलिटी, की ठीक आहे आपल्याला येत नाही ना, त्यांच्याकडे आहे, बघूयात काय शिकू शकतो आपण तिथनं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एक मधमाशी जी असते ना, त्याची वृत्ती. कुठेही काहीही मिळालं, कचऱ्यात तर आता कचरा नाहीच आहे, कचऱ्यातनं मध जर सोडू शकतो तर जिथे मधच आहे तिथं तर मध घेतलंच पाहिजे. आणि अशा माणसाला सारग्राही म्हणतो आपण संस्कृतमध्ये. सारग्राहीमध्ये जिथे सार असेल तिथनं तो सार घेतलाच पाहिजे. आणि मग शहराचा विकास असो, आपल्या परिवाराचा विकास असो, राज्याचा विकास असो, राष्ट्राचा विकास असो किंवा व्यक्तिगत विकास असो, प्रत्येका क्षेत्रामध्ये आपल्याला विकास करायचा आहे. फक्त शहराचा नाही, फक्त राष्ट्राचा नाही, फक्त राज्याचा नाही, आपला फक्त परिवाराचा नाही, व्यक्तिगत विकास फार गरजेचा आहे. कारण जोपर्यंत व्यक्तिगत विकास होत नाही तोपर्यंत काहीच विकास होणार नाही. आणि म्हणूनच मी म्हणतो, म्हणजे काही कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट नाही करत इथे, पण जपानमध्ये म्हणतात, इंग्रजीमध्ये सांगू का ते गोज गुड इन इंग्लिश. जपानमध्ये म्हणतात, इफ एव्हरीबडी कॅन डू इट आय कॅन डू इट टू, इफ नोबडी कॅन डू इट आय मस्ट डू इट, आय मस्ट डू इट. आणि भारतामध्ये आपण काय म्हणतो, इफ एव्हरीबडी कॅन डू इट लेट देम डू इट, इफ नोबडी कॅन डू इट वाय शुड आय डू इट. जोपर्यंत अशी मानसिकता असेल तोपर्यंत कसला शहराचा विकास, कसला राज्याचा विकास, कसला राष्ट्राचा विकास आणि कसला व्यक्तिगत विकास होणार आहे. आणि म्हणूनच विकास म्हणजे प्रशासन, प्रशासनाचं ते कार्य आहे, प्रशासनाचं ते ती जबाबदारी आहे की राज्याचा शहराचा विकास आणि त्यांचे जे स्कीम्स आहेत ते राबवावीत त्यांनी. त्याचबरोबर प्रशासनाचं एकट्याचं काम आहे का ते? प्रशासनाने सगळं काय केलं, मोठमोठ्या इमारती बांधून ठेवल्या आणि आजही आपल्याला तिथे लावलं लिहावं लागतं, इथे थुंकू नाहीये. म्हणजे एवढी सुंदर बिल्डिंग बांधली आणि तिथे मला लिहावं लागतं इथे थुंकू नाही, आणि एक माणूस काय करून आला तिथे थुंकून आला तिथे. कारण शब्द एक दिशेचे असतात ना, अक्षर इकडे, त्याला असं वाटलं येथे थुंकून ये, थुंकून आला तो तिथे. म्हणजे जर आपल्या देशामध्ये आपल्या शहरांमध्ये आपल्या इमारतीवर जर हे लिहावं लागत असेल की येथे थिंकू नये, हे काय फक्त प्रशासनाचं कार्य आहे का? म्हणून प्रशासन आवश्यक आहे. सत्यजितजी आहेत, ह्यांचं काम आहे, त्यांनी अवेअरनेस स्प्रेड केला आहे, हे पुस्तक अनुवाद केला, पुस्तकाचा मराठीत अनुवाद केला, कारण महाराष्ट्रीयन मराठमोळ्या लोकांपर्यंत हे पुस्तक पोचावं, हे जे विचार आहेत, प्रगत विचार आहेत, ते विचार प्रत्येका माणसापर्यंत पोचावे. प्रशासन झालं, त्यांची अवेअरनेस झाली, पण आपण राज्याचा, शहराचा, या राष्ट्राचा, या भारताचा प्रत्येक माणूस जोपर्यंत जबाबदार होत नाही, कितीही प्रगती, कितीही उन्नती, कितीही स्कीम्स राबवल्या तरी काही होणार नाही. आणि म्हणूनच आपल्याला हे कार्य करायचं आहे, विकास जो करायचा आहे तो एकत्र मिळून करायचा आहे. प्रशासनही हवं, अवेअरनेसही हवा, लोकांची जबाबदारीही हवी. आणि म्हणूनच माझ्यासारखे लोक असतात की बाकी काय तर करता येत नाही, मग कमीत कमी बोलायचं आणि बोलून लोकांना सांगायचं की अरे बाबा जरा जबाबदारी घ्या, बाकी तर सगळं चालूच आहे, जबाबदारी घ्या. म्हणून पुन्हा अभिनंदन करतो की त्यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आणि आपल्यापर्यंत मराठमोळ्या माणसांपर्यंत हे पोचवलं आणि मला इथे आमंत्रित केलं. पुन्हा एकदा आभार आणि धन्यवाद, अभिनंदन. मराठीत संपवलं भाषण मी. धन्यवाद, थँक्यू.